मदत देण्याकरता काही शासनाने डेडलाईन लावली आहे का की आता पुढचा हंगाम येणार आहे त्याच्या आधी हे पैसे शासनाच्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये गेले पाहिजे असं काही नियोजन शासनाच्या मनामध्ये विचारामध्ये आहे का? आता सन्मान्य सदस्य कुणाल पाटील साहेब म्हणतात की आम्ही शेतकऱ्याची आत्महत्या करायची वाट बघतोय का? आपण असं कृपा करून राजकीय वक्तव्य सन्मान्य सदस्य कुणाल पाटील साहेब आपण करू नका. आणि मंत्री महोदय आपल्याला फक्त एकच मी सांगतो, मी आपल्यावर या ठिकाणी हक्कभंग आणणार नाही, परंतु आपण सभागृहाला एक असत्य माहिती देत आहे तेवढी दुरुस्त करा की एनडीआरएफच्या निर्णयाचे निकष जे आहेत ते निकष बदलण्याचं काम उद्धवसाहेब ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये सरकारमध्ये झालं होतं की ज्याच्यामध्ये आपण सरकारमध्ये होता. आपण जरूर त्या बाबतीत माझ्यावरती हक्कभंग आणा, मी आपल्याला जरूर नम्रतापूर्वक सांगेन. आपण त्याच्यामध्ये अंशतः वाढ केली होती अध्यक्ष महोदय, आपण अंशतः वाढ केली होती. पण दुप्पट माझं म्हणणं आलं सन्माननीय अध्यक्ष महोदय दुप्पट नाही, मी सभागृहामध्ये बोलताना दुप्पट बोललो. माझाही रेकॉर्ड तपासा, आपलाही रेकॉर्ड तपासा. मी आजही म्हणतोय आपण अंशतः वाढ केली. आम्ही अंशतः बिंशतः काटकोन त्रिकोण बघितला नाही, आम्ही थेट दुप्पट केली. की आपण काय डेडलाईन ठरवली आहे की ह्या डेडलाईन पर्यंत आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये हे जे अतिवृष्टीचे पैसे ते आपले गेलेच पाहिजे अशी काही डेडलाईन शासनाने ठरवली आहे का? ती ठरवली असल्यास ती आम्हाला डेडलाईन सांगावी, किंवा आपण असं तरी सांगून द्यावं अजून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची आम्ही वाट बघतोय, त्या झाल्याच्या नंतर आम्ही करणार आहोत असं काही ठरलंय का? त्याविषयी आपल्याला मंत्री महोदयांनी खुलासा करा. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आता मी व्यवस्थितशीरपणानं सरकारची बाजू सांगतो. आता सन्माननीय सदस्य कुणाल पाटील साहेब म्हणतात की आम्ही शेतकऱ्याची आत्महत्या करायची वाट बघतोय का? आपण असं कृपा करून राजकीय वक्तव्य सन्माननीय सदस्य कुणाल पाटील साहेब आपण करू नका. आता मी जर असं म्हटलं की आपल्या सरकारच्या काळात एनडीआरएफच्या निकषानं तुम्ही मदत दिली, आम्ही त्याच्या दुप्पट मदत दिली. तुम्ही 2 हेक्टर पर्यंतचा मर्यादा ठेवली, आम्ही ती 3 हेक्टर केली. तुम्ही 65 मिलीमीटरच्या निकषात माझा ऐका, माझा ऐका, उत्तर घ्या शांतपणे. कुणाल पाटील साहेब उत्तर घ्या, आपल्याला अजून बरेच कामकाज आहे. तुम्ही सन्माननीय अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या, अध्यक्ष महोदय माझ्या बोलू द्या. हसन मुश्री साहेब मग त्याला बोलू द्या, माझं संपू द्या. आता मी जर असं म्हटलं की तुम्ही 2 हेक्टर पेक्षा मदत दिली, आम्ही 3 हेक्टर केली. तुम्ही एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे दिली, आम्ही त्याच्या दुप्पट दिली. तुम्ही 65 मिलीमीटर पाऊस निकष धरला, आम्ही सततच्या पावसाचं नुकसानाला समिती नेमली. समितीचा सन्माननीय सदस्य मध्ये अहवाल तर प्रधान सचिव नियोजनला आपण त्या समितीचं प्रमुख केलेलं आहे. वरिष्ठ अधिकारी त्या विभागाचे, कृषी विभागाचे अधिकारी बसतील, त्याचा निकष ठरवतील आणि शेवटी निर्णय घेणार मंत्रिमंडळ आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर मंत्रिमंडळामध्ये त्याच्यावर आपण चर्चा करू. शेवटी माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब, हे सरकार शेतकऱ्याच्या बाजूचं आहे. शेतकऱ्याला नियम बाजूला सारून सुद्धा मदत देणार हे कृती आम्ही प्रत्यक्ष करून दाखवलेली आहे. त्यामुळं आमच्या सरकारच्या काळात शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, एवढी खबरदारी आम्ही निश्चितपणाने घेऊ. सन्माननीय राहुल पाटील महाराज, या पावसाळ्यामध्ये परभणीमध्ये सुद्धा पाऊस असेल, ढगफुटी असेल किंवा अतिवृष्टी असेल, यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे. माझा मंत्री महोदयाकडे एकच प्रश्न आहे स्पेसिफिक, की परभणीचा आमचा सततचा पावसाचा एक प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे ज्यामध्ये शेतीचं आणि फळबागाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. 2,47,00,000 आणि 71,00,000 अशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे. आपण किती दिवसामध्ये या शेतकऱ्यांच्या जे निधी आहे ते उपलब्ध करून देणार आहेत? आणि दुसरा माझा प्रश्न आहे की आज क्लायमेट चेंजमुळं मोठ्या प्रमाणावर जे पाऊस पडतोय ते पावसाचं पॅटर्न सुद्धा बदललेलं आहे, म्हणून आपण महसूल मंडळामध्ये, एका महसूल मंडळामध्येच रेनगेज किंवा पर्जन्य मापक यंत्र लावतो. तर माझी शासनाकडे मागणी आहे की प्रत्येक गावामध्ये आपण पर्जन्य मापक यंत्र रेनगेज तिथं लावणार का, जेणेकरून आज तुम्ही पाहिलं क्लायमेट चेंजमुळे एका गावामध्ये सुद्धा 2 ठिकाणी पाऊस होतो, एका ठिकाणी अतिवृष्टी होती आणि एका ठिकाणी पाऊस होत नाही. म्हणून एक वेगळी यंत्रणा आपण या निमित्ताने निर्माण करणार का? आणि परभणीच्या शेतकऱ्यांचे जिल्ह्याच्या जे 247 कोटी रुपये सततच्या पावसाचा प्रस्ताव शासनाकडे जिल्हाधिकाऱ्यामार्फत आलेला आहे त्याचा निधी आपण शेतकऱ्यांना कधीपर्यंत उपलब्ध करून देणार? मंत्री महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राहुल पाटील साहेबांनी मगाशी मी सन्माननीय सदस्य कुणाल पाटील साहेबांच्या प्रश्नाला उत्तर दिलं, ते उत्तर झाल्यानंतर आपण सभागृहात आला, त्यामुळे ते उत्तर आपण ऐकू शकला नाही. सततच्या पावसामुळं परंतु 65 मिलीमीटरच्या निकषात न बसणारा, याच्यासाठी प्रधान सचिव नियोजन यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती गठीत केलेली आहे.
त्या समितीला याचे निकष निश्चित करण्याची सूचना दिलेली आहे. ते निकष निश्चित करण्याचा प्रारूप प्रस्ताव माननीय मंत्रिमंडळापुढे येईल. मंत्रिमंडळ त्याच्यावरती चर्चा करेल. निकष निश्चित झाल्यानंतर आपण ज्या 247 कोटी रुपयाचा परभणी जिल्ह्यातला या ठिकाणी प्रस्ताव सांगताय, ठरलेल्या निकषामध्ये जर ते बसणार असेल तर त्याच्या बाबतीत सुद्धा निश्चितपणाने लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. रेनगेजच्या बाबतीत जो आपण प्रश्न विचारला, याच्या बाबतीत मंडळामध्ये आपण रेनगेज बसवलेले आहेत, परंतु आपलं म्हणणं आहे की प्रत्येक गावामध्ये ते रेनगेज बसवा. या बाबतीत सुद्धा निश्चितपणानं असे रेनगेज बसवण्याच्या बाबतीत नेमकं निश्चित काय धोरण, एका गावामध्ये बसवायचं का काही किलोमीटरचा परिसर एरियल डिस्टन्स धरून त्या ठिकाणी बसवायचं, या बाबतीतला प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या जातील. शेवटचा प्रश्न भास्करराव जाधव. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपल्याला पुढे जायचं, अनेक कामकाज बाकी आहे. मी मंत्री महोदयांना एक अतिशय पॉइंटेड प्रश्न विचारतो. मंत्री महोदय असं आहे की मगाशी सन्माननीय सदस्यांनी हा प्रश्न धुळे जिल्हा परिषद मर्यादित आहे म्हणून मी प्रश्न उठत नव्हतो, परंतु 2019 झालेल्या अतिवृष्टी असेल किंवा अवकाळी पावसाचा आपण उत्तर देत आहे म्हणून मी बोलायला उभा राहिलो. अशाच पद्धतीनं 2020-21 मध्ये कोकणामध्ये तौक्ते वादळ आणि निसर्ग चक्रीवादळ झालं आणि या वादळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली, त्याची सरकारनं बऱ्यापैकी त्या ठिकाणी मदत बोलल्याप्रमाणे केली. परंतु एकच मुद्दा शिल्लक राहिलाय, जो फळ लागवडीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, त्या फळ लागवडीची पुनर्लागवड करण्याचा निर्णय हे महाराष्ट्र सरकार फलोत्पादन खात्यामार्फत घेईल असा एक निर्णय झाला होता, परंतु त्याची अंमलबजावणी अध्यापर्यंत झालेली नाही. आपण हा गांभीर्याने विषय घ्या. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हा प्रस्ताव शासनाकडे यायला पाहिजे होता, तो आलेला आहे किंवा आला नसेल तर मागवून घ्याल का? आणि या फलोत्पादनाच्या जे शेतकरी आहेत त्यांचं नुकसान झालंय, त्यांची पुनर्लागवड ही फलोत्पादन खात्यामार्फत आपण करणार का? हा एक प्रश्न. आणि मंत्री महोदय, आपल्याला फक्त एकच मी सांगतो, मी आपल्यावर या ठिकाणी हक्कभंग आणणार नाही, परंतु आपण सभागृहाला एक असत्य माहिती देत आहे, तेवढी दुरुस्त करा की NDRF निर्णयाचे निकष जे आहेत ते निकष बदलण्याचं काम उद्धवसाहेब ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये सरकारमध्ये झालं होतं की ज्याच्यामध्ये आपण सरकारमध्ये होतात. आपण सांगताय की हे कधीच झालेलं नाही, तर निसर्ग चक्रीवादळाचा असेल, विदर्भाचं वादळाचं असेल, विजय वडेट्टीवार जेव्हा पुनर्वसन मंत्री होते, हे सगळे निकष NDRF ओव्हर रूल करून देण्याचं काम त्यावेळेला झालं की ज्या सरकारमध्ये तुम्ही होतात. त्यामुळे सभागृहाला अशी असत्य माहिती देणं बरोबर नाही, पण ती द्या अगर देऊ नका, माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र द्या. मंत्री महोदय. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य भास्कर जाधव साहेब जे म्हणतायत, NDRF निकषाच्या दुप्पट मदत आपल्या काळामध्ये झालेली नव्हती. NDRF आपण जरूर त्या बाबतीत माझ्यावरती हक्कभंग आणा, मी आपल्याला जरूर नम्रतापूर्वक सांगेन, आपण त्याच्यामध्ये अंशतः वाढ केली होती अध्यक्ष महोदय, आपण अंशतः वाढ केली होती, पण दुप्पट. माझं म्हणणं आज सन्माननीय अध्यक्ष महोदय, दुप्पट नाही, मी सभागृहामध्ये बोलताना दुप्पट बोललो. माझाही रेकॉर्ड तपासा, आपलाही रेकॉर्ड तपासा. मी आजही म्हणतोय आपण अंशतः वाढ केली, आम्ही अंशतः काटकोन त्रिकोण बघितला नाही, आम्ही थेट दुप्पट केली.